So in the previous lecture, we have seen what is meant by the PCR techniques, how the thermal cycler is used for production of the multiple copies of DNA, desired DNA molecule, and that desired DNA can be used for the introduction of the specific kinds of the genes with the help of the vectors in the host organisms. It's a introductory part of the PCR techniques. Kasha paddhatini keli jate, teen steps kontya ahet tyacha. त्या तीन स्टेप कशा पद्धतीने टेम्परेचरचं साईन ऍडजस्टमेंट या सगळ्या गोष्टी मध्ये बघितल्या आहेत. या तासामध्ये पुढे जाऊन आपण बायोलॉजिकल टूल्स जे आहेत, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ द टूल्स विच आर यूज्ड फॉर द रिकॉम्बिनेंट डीएनए टेक्नॉलॉजी दॅट वी हॅव सी वी विल सी इन दिस लेक्चर. देर आर थ्री टाइप्स ऑफ बायोलॉजिकल टूल्स विच आर यूज्ड. दीज आर एन्झाइम्स, क्लोनिंग वेक्टर्स, competent host for the transformation with the recombinant DNA technology. So the recombinant DNA technology means what? This word we continuously use, the recombinant DNA technology, the PCR is used for the amplification of the genes for the recombinant DNA technology. What do you mean by this recombinant DNA technology? The recombinant DNA technology means this DNA molecule, that's a recombination. बरोबर आहे. डीएनए म्हणजे काय? जेनेटिक मटेरियल आहे जे एक्सप्रेस करतो की विशिष्ट प्रकारचे कॅरेक्टर कोणते त्या याच्यामध्ये येणार आहेत. बरोबर. मग त्याच्यासाठी काय? त्याच्यामध्ये जीन्स आहे. ठीक आहे. मग हे जीन्स जे आहे, जर समजा यांचं हेरिडिटी आपण जर चेंज केली, त्याच्यामध्ये ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन केलं जीन्स, तर काय होणार? कॉम्बिनेशन चेंज होणार, म्हणजेच काय झालं? रिकॉम्बिनेशन झालं. ते रिकॉम्बिनेशन करण्यासाठी बायोलॉजिकल टूल्स कोणते होतात? तर काही विशिष्ट प्रकारचे एन्झाइम्स आहेत, क्लोनिंग वेक्टर्स आहेत किंवा कंपोनंट पोस्ट आहेत. एन्झाइम तर लागणार आहेत, त्याच्या साह्याने आपण ते जीन आयसोलेट करणार आहे. त्यानंतर हे आयसोलेट केलेले जीन्स आपल्याला होस्ट ऑर्गॅनिझम मध्ये पाठवायचे, म्हणजे कॉम्पिटंट पोस्ट आहे. ह्या दोघांना एकमेकाला जोडणार मधलं काहीतरी माध्यम लागणार आहे, ते माध्यम म्हणजे वेक्टर. म्हणजे हे जे जीन तयार झाले, हे जीन इथून त्या होस्ट ऑर्गॅनिझम मध्ये घेऊन जाण्यासाठीचं जे काही माध्यम आहे त्याला काय म्हणतो आपण? क्लोनिंग वेक्टर. ह्या सगळ्या गोष्टी रेकॉमेंड डीएनए आवश्यक आहे. त्याच्यातली पहिली जी गोष्ट आहे, पहिली गोष्ट आपण बघूयात, द डिफरंट टाइप्स ऑफ द एन्झाइम्स. डिफरंट एन्झाइम्स इन्क्लुडिंग लाइसोझाइम्स, न्यूक्लियेजेस सच एज एक्झोन्यूक्लियेस, एंडोन्यूक्लियेजेस, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियेजेस, देन द डीएनए लिगेज एन्झाइम, डीएनए पॉलिमरेज एन्झाइम, अल्कलाइन फॉस्फेटेजेस एन्झाइम्स, और द रिवर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाइम्स. दीज आर द सम ऑफ द एन्झाइम्स विच आर इसेन्शियल फॉर द रिकॉम्बिनेंट डीएनए टेक्नॉलॉजी. ह्या साधारणतः एवढ्या सगळ्या एन्झाइम्स ज्या आहेत, त्या एन्झाइम्स आपल्याला कशासाठी लागणार आहेत? त्या रिकॉम्बिनेंट डीएनए टेक्नॉलॉजीसाठी लागणार. त्यांच्या साह्याने, ह्या एन्झाइमच्या साह्यानेच आपण सगळ्या प्रोसेसेस करणार. म्हणजे समजा एखादा जीन आयसोलेट करायचा, मग तो कट करायचा आहे, किंवा एखादा जीन इंट्रोड्यूस करायचा आहे, ते इंट्रोड्यूस केल्यानंतर मग त्याच्या क्रोमोसोम्स वरती त्याला जोडणं गरजेचं आहे, तिथे लिगेज लागणार आहे. बरोबर. अशा पद्धतीने काही एन्झाइम्स. मग याच्यामध्ये आता आपण म्हणलं की न्यूक्लियेजेस एन्झाइम्स आहेत. न्यूक्लियेजेस मध्ये आपण दोन प्रकार म्हणतो, एक्झोन्यूक्लियेजेस आणि एंडोन्यूक्लियेजेस. हा काय प्रकार आहे हे आपण जे आहे त्यातील डिस्कस करू. रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स आर दोज एन्झाइम्स दॅट कट द फॉस्फोडायस्टर बॉन्ड्स ऑफ द फॉस्फोन्यूक्लियोटाइड चेन्स आर कॉल्ड एज द न्यूक्लियेजेस. आता हा पहिला प्रकार आहे ज्याला आपण म्हटले रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स. याला रिस्ट्रिक्शन का म्हणायचं ते आपण पुढे बघणार आहोत. त्याच्या अगोदर ह्याची व्याख्या काय? एन्झाइम्स दॅट कट द फॉस्फोडायस्टर बॉन्ड ऑफ द पॉलीन्यूक्लियोटाइड चेन आर कॉल्ड एज न्यूक्लियेजेस. आता फॉस्फोडायस्टर बॉन्ड म्हणजे काय आठवतंय का? कुठं बघितलं आपण फॉस्फोडायस्टर बॉन्ड? स्ट्रक्चर ऑफ डीएनए मध्ये. डीएनए काय? पॉलीन्यूक्लियोटाइड चेन आहे. किती पॉलीन्यूक्लियोटाइड चेन्स आहेत? दोन पॉलीन्यूक्लियोटाइड चेन आहेत. बरोबर आहे. मग एका पॉलीन्यूक्लियोटाइड चेन मध्ये काय आहेत? कशाने बनले पॉलीन्यूक्लियोटाइड चेन? तर त्याच्यामध्ये न्यूक्लियोटाइड्स आहेत, पॉली न्यूक्लियोटाइड. कशाने? न्यूक्लियोटाइड. मग दोन न्यूक्लियोटाइड एकमेकाला जन जोडले जातात, तो जो बॉन्ड आहे तो कुठला आहे? फॉस्फोडायस्टर बॉन्ड आहे. लक्षात असतो. मग हा फॉस्फोडायस्टर बॉन्ड कशामध्ये असतो? एका न्यूक्लियोटाइडचा हायड्रॉक्सिल आणि दुसऱ्या न्यूक्लियोटाइडचा फॉस्फेट ग्रुप, या दोघांना मिळून जो बॉन्ड तयार होतो त्याला म्हटलं होतं फॉस्फोडायस्टर बॉन्ड. ते आपण स्ट्रक्चर ऑफ डीएनए मध्ये त्यावेळेस बघितलं होतं. ठीक आहे. तो बॉन्ड तोडण्याचं काम कोण करतात? हे रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स, ज्यांना न्यूक्लियेज म्हटलं. हे न्यूक्लियेज जे आहेत ते दोन प्रकारचे. कोणकोणत्या प्रकारचे आहेत? एकाला म्हटलं होतं एक्झोन्यूक्लियस, दुसऱ्याला म्हटलं होतं एंडोन्यूक्लियस.
So first of all, we'll see what is the definition of egg zone and endonucleus. Egg zone nucleus cut the nucleotides from the ends of the DNA strands. DNA strand is a double-stranded DNA molecule, 3 prime to 5 prime, a single strand of that. Javades kadela, don kadela, ends la, zar samza phosphodiester bond zar break kela, tartya restriction enzyme la kaminara pun exonucleus. Ani tacha ayvaji zar madhyes kada sudu, margin la sudu, end la sudu, zar madhyes zar kati getla, then it is known as the endonucleus. That cut the DNA from within. During the 1970s, it was found that bacteria contain nucleases that would recognize short nucleotide sequences with a duplex DNA and cut. 1970च्या दरम्यानमध्ये एक शास्त्रज्ञाला एक गोष्ट अशी लक्षात आली की एक विशिष्ट प्रकारचा बॅक्टेरिया जो आहे त्याला इन्फेक्ट करणाऱ्या व्हायरसचा डीएनए सिक्वेन्स तो आयडेंटिफाय करतो आणि तो आयडेंटिफाय करून त्याला कट करतो. ठीक आहे. The phosphodiester backbone at high specific sites of both the strands of duplex is cut by these enzymes called restriction endonucleases or simply restriction enzymes. हा जो enzyme आहे त्या bacteria मधला जो जे काही duplex DNA molecule duplex DNA म्हणजे कोणता त्या bacteria ला infect केलेल्या virus चा जो DNA molecule आहे त्याला दोन्ही साइडन तो डीनॅच्युरल करतात, रिस्ट्रिक्ट करतो. म्हणून त्या एन्झाइमला काय म्हणतात, रिस्ट्रिक्शन एंडोन्युक्लेजेस फॉर सिम्पली रिस्ट्रिक्शन एन्झाइम. परत त्याला रिस्ट्रिक्शनच का नाव दिलं ते बघूयात. दीज वेअर गिव्हन द नेम बिकॉज दे आर युज्ड बाय द बॅक्टेरिया टू डिस्ट्रॉय व्हेरियस व्हायरल डीएनएज दॅट माइट एंटर द सेल देअर बाय रिस्ट्रिक्टिंग द पोटेन्शियल ग्रोथ ऑफ द व्हायरस. आता रिस्ट्रिक्शन का म्हणलं, दे रिस्ट्रिक्ट द डीएनएज ऑफ द पॅथोजेनिक व्हायरसेस विच इन्फेक्ट दॅट स्पेसिफिक बॅक्टेरिया. काम तुम्ही लक्षात घ्या, यांना रिस्ट्रिक्शन म्हणण्याचं कारण काय, हे काय करतात, जो एखादा व्हायरस त्या बॅक्टेरियाला इन्फेक्ट करेल, हा व्हायरसचं वैशिष्ट्य असं असतं, ज्या पेशीला ते इन्फेक्ट करतात त्या पेशीच्या शरीराच्या आतमध्ये ह्याचा व्हायरस होतो, सॉरी ह्याचा डीएनए होतो, आणि तो डीएनए त्या पेशीच्या आतमध्ये जाऊन त्याचा जो न्यूक्लियस आहे त्या पेशीच्या सेलचा जो न्यूक्लियस आहे त्यालाच ते डीएनएच्युअर करतो आणि त्यांच्यातल्या डीएनएच्या सहाय्याने स्वतःच्या डीएनएचं मल्टिप्लिकेशन करतात आणि मग त्यांच्या मल्टिपल कॉपीज तयार होतात आणि होस्ट सेल जी आहे ती डीनॅच्युअर. मग हा जो रिस्ट्रिक्शन एन्झाइम जे नाव दिलेलं आहे एंडोन्यूक्लियस जो आहे त्याला रिस्ट्रिक्शन का म्हटलं, हा जो डीएनए त्या सेलमध्ये आलेला आहे ह्याची जी काही ग्रोथ आहे ह्याचं जे काही मल्टिप्लिकेशन आहे थांबवून टाकतात, रिस्ट्रिक्ट करतात द ग्रोथ ऑफ दॅट डीएनए अँड डिस्ट्रॉइज दॅट स्पेसिफिक डीएनए. त्या डीएनएला जो बाहेरून आलेला आहे त्याला ते काय करतात, डिस्ट्रॉय करतात. म्हणून त्याला काय म्हटलं, रिस्ट्रिक्शन. काय रिस्ट्रिक्शन, तो व्हायरस डीएनएची ग्रोथ रिस्ट्रिक्ट करतो, थांबवून टाकतो, त्याला मारून टाकतो. म्हणून त्या एन्झाइमला काय म्हटलंय, रिस्ट्रिक्शन एन्झाइम. दस रिस्ट्रिक्शन एन्झाइम सर्व ऍज अ डिफेन्स मेकॅनिझम. म्हणून हे रिस्ट्रिक्शन एन्झाइम जे आहे ते प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये असतात आणि हे काय करतात, डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे त्या शरीरामध्ये काय म्हणू शकतो आपण, डिफेन्स सिस्टीम आहे, त्यांना वाचवण्याचं काम करणारे हे एन्झाइम त्या ठिकाणी. द बॅक्टेरिया प्रोटेक्ट्स इट्स ओन डीएनए न्यूक्लियोलाइटिंग अटॅक मिथायलेटिंग द बेस ऍट ससेप्टिबल साइट्स अ केमिकल मॉडिफिकेशन दॅट ब्लॉक द ऍक्शन ऑफ द एन्झाइम. जे आता आपण डिस्कस केलं होतं की हे काय करतात, जे डीएनए त्यांच्या न्यूक्लियसला अटॅक करणार, म्हणून काय म्हणले त्यांना, न्यूक्लियोलाइटिक अटॅक म्हणले, कारण ते डायरेक्ट सेलच्या न्यूक्लियसला अटॅक करतात, त्यांची ग्रोथ इथं थांबवतात, म्हणून ते त्या ठिकाणी जास्त म्हणतात. द रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स आर दस द मॉलेक्युलर सीजर्स दॅट आर युज्ड टू रेकॉग्नाइज अँड कट डीएनए ऍट द स्पेसिफिक सिक्वेन्सेस. नाउ द एबिलिटी ऑफ दिस एन्झाइम इज युज्ड इन द रिकॉम्बिनेंट डीएनए टेक्नॉलॉजी. आता ही जी डीएनएचं वैशिष्ट्य आहे हे कट करण्याचं, हे डीएनए मॉलिक्युल कट करण्याचं जे वैशिष्ट्य आहे ते कुठं वापरलं जातं, रिकॉम्बिनेंट डीएनए टेक्नॉलॉजी. कशासाठी, ऍज अ मॉलिक्युलर सीजर. मॉलिक्युलर सीजर, सीजर म्हणजे काय, कात्री. हे काय करतात, डीएनए मॉलिक्युलला कात्रीसारखं कात्रीने कट करण्याचं काम करतात. कुठं,
त्यांचं ठरलेलं आहे, रेकॉग्निशन साईट ठरलेलं आहे, म्हणजे प्रत्येक न्यूक्लियस एन्झाईम जे आहेत हे कुठेही जाऊन कात्र्या मारत नाहीत, कुठेही जाऊन कट करत नाहीत, त्यांना जागा दिलेली आहे ह्याच जागेवर, किंवा त्या विशिष्ट प्रकारचा न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे तिथंच ते कट करतात, म्हणून त्याला काय म्हणतात रेकॉग्निशन साईट अँड कट. द साईट रिकॉग्नाइज्ड बाय देम आर कॉल्ड एज रिकॉग्निशन साइट्स ऑर द रिकॉग्निशन सिक्वेन्स. आता जे आता मी म्हटलं त्यांचं ठरलेलं आहे कुठे जाऊन कात्री कट करत नाहीत, कुठं करतात त्यांचे काही ठरलेला जो जागा आहे त्या जागेवरतीच, ती जी जागा आहे त्याला म्हटलं जातं रिकॉग्निशन साईट. आणि त्या रिकॉग्निशन साईटवरती जो न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स, नायट्रोजन बेसचा सिक्वेन्स आहे, त्या सिक्वेन्सला काय म्हटलं जातं रिकॉग्निशन सिक्वेन्स. बरोबर तिथंच जाऊन स्पेसिफिक नायट्रोजन बेसेसला ते कट करतात, हे त्यांचं त्या ठिकाणचं वैशिष्ट्य. डिफरंट रिस्ट्रिक्शन एन्झाइम्स आर फाउंड इन डिफरंट ऑर्गॅनिझम्स रिकॉग्निशन डिफरंट न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस एंड देयरफॉर कट डीएनए एट डिफरंट साइट्स. प्रत्येक न्यूक्लियस एन्झाइमचं रिकॉग्निशन साइट रिकॉग्निशन सिक्वेन्स बरोबर वेगळा आहे, तो एन्झाइम त्याच रिकॉग्निशन सिक्वेन्सला जाणार, त्याच ठिकाणी तो कट करणार. म्हणून वेगवेगळे न्यूक्लियस एन्झाइम्स जे आहेत ते रिस्ट्रिक्शन एन्झाइम जे आहेत ते वेगवेगळ्या सेल्समध्ये वेगवेगळे असतात. ते कोणकोणते आहेत, कोणकोणत्या साईट्स आहेत, कोणकोणत्या सिक्वेन्सेस आहेत, काही एक्झाम्पल जे आहेत आपण पुढच्या तासामध्ये ते एक्झाम्पल्स कोणते आणि कशा पद्धतीनं ते कट करतात ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण पुढच्या तासामध्ये